राज ठाकरेजी आपण स्वतःला भाषणामध्ये पुण्यातील कट्टर हिंदुत्ववादी म्हणून स्वतःला म्हणून घेत होता, परंतु राज ठाकरेजी आपण ध्यानात ठेवा, ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदू दलित समाजावर अन्य अत्याचार होतो त्यावेळेस आपण कधीही साधा निषेधसुद्धा करत नाही, त्यावेळेस आपलं हिंदुत्व जातं कुठं? राज ठाकरेजी तुम्ही हिंदुत्ववादी नाहीत, तुम्ही एका जातीचे पुरस्कर्ते आहात, तुम्ही ब्राह्मणवादी आहात असा स्पष्ट आरोप आम्ही तुमच्यावर करत आहेत। कारण आपण आता संघाचा अजेंडा पुढे घेऊन जाताना दिसत आहे, ज्या संघाने समान नागरिक कायद्याची भाषा केली तीच भाषा आज तुम्ही भाषणामध्ये करताना दिसत आहे। राज ठाकरेजी ध्यानात ठेवा, समान नागरिक कायद्याला रिपब्लिकन पार्टीपेक्षा खरात पक्ष आणि आंबेडकरी समाज कायम विरोध करेल। कारण आज ताक आहेत बहुजन समाज, ज्या वर्षानुवर्ष काही लोकांनी काही समाजाच्या लोकांनी अन्य अत्याचार केला त्या समाजाबरोबर जोपर्यंत येऊ शकत नाही तोपर्यंत कायम आमचा या समान नागरिक कायद्याला विरोध राहील। त्यामुळे तुम्ही आता संघाच्या खुशीत बसून तुम्ही जी संघाची भाषा बोलत आहात ती बंद करा। बहुजन समाजाने तुम्हाला ओळखलं आहे, त्यामुळे राज ठाकरे हे हिंदुत्ववादी नसून फक्त हिंदुत्वाचा बुरखा घालून बसलेले दिसत आहे। त्यामुळे राज ठाकरे हे हिंदुत्ववादी नसून एका जातीचे पुरस्कर्ते आणि ब्राह्मणवादी आहेत असा आरोप रिपब्लिकन पार्टीपेक्षा खरात पक्ष आपल्यावर करत आहे।